नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे कृषी कन्या यूट्यूब चॅनल मध्ये। दिवसेंदिवस कापसाचे बाजारभाव हे वाढतच आहेत। आज सुद्धा कापसाचे 500 रुपयांनी बाजारभाव वाढले आहेत। कुठल्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती बाजारभाव भेटतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटेल। त्याआधी जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राइब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायला भेटत जातील। तर सर्वात प्रथम शेतकऱ्याचे नाव आहेत विजय डांगे, राहणार शिवराई तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर। कापूस बाजारभाव 9,100 रुपये। पुढचे शेतकरी आहेत अशोक बोकडे, यांनी चंद्रपूर येथून कमेंट केले आहेत, वरोरा येथून 8,000 ते 8,500 रुपये। पुढचे शेतकरी आहेत विवेक चौरीवार, मुकाम साली तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर। कापूस बाजारभाव सांगितला आहे खेरी जिनिंगचा 8,800 रुपये। पुढचे शेतकरी आहेत सोपान युवराज गोपाळ, शिरसमणी तालुका परोळा येथून कमेंट केली आहेत, कापूस बाजारभाव आहेत 9,000 रुपये। पुढचे शेतकरी आहेत विष्णू शेळके, माजलगाव येथून कमेंट केली आहेत, कापूस बाजारभाव 9,100 रुपये। पुढचे शेतकरी आहेत आनंद गोपाल महाजन, राहणार एरंडोल जिल्हा जळगाव, कापूस बाजारभाव 9,300 रुपये। पुढचे शेतकरी आहेत अमोल कोले, यांचं म्हणणं आहे मी वर्धाला कापूस विकला 14,000 रुपयांनी। पुढचे जे शेतकरी आहेत त्यांचं नाव आहेत मारुती दिवाकर, यांनी कापूस बाजारभाव सांगितला आहे श्रीगोंदाचा 9,000 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या काही निवडक शेतकरी मित्रांच्या कमेंट ज्या आपण या व्हिडिओमध्ये सामील केल्या आहेत। जर आपल्यालाही आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव सांगायचे असतील तर याच व्हिडिओखाली आपले स्वतःचे नाव, आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव कमेंट करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपली कमेंट आम्ही नक्की वाचून दाखवू। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।